सातारा मध्ये मागचे 2 दिवसापासून केसेसमध्ये खूप मोठा वाढ झाला आहे. जवळपास 700 केसेस पर डे येत आहे. तर त्यासाठी कुठे ना कुठे आपल्याला स्ट्रॉंग निर्बंध करण्याची गरज आहे. पोलीस प्रशासन डेली रोडवर उतरून पब्लिकला कारवाईपैकी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आज पण आमचं ऑल आउट ऑपरेशन सुरू आहे. विदाऊट मास्क सोशल डिस्टन्सिंगचे तर केसेस आम्ही करतात, पण सोबतच पब्लिकला पण याच्यामध्ये समजायला पाहिजे की फक्त केसेसमुळे ही थांबू शकत नाही. कुठे ना कुठे जो माझा कुटुंब माझी जबाबदारी चा जो स्लोगन आहे माननीय CM साहेबाचा, किंवा जो 3 सूत्री आहे आपला मास्क सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे, त्याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. सर्व हॉटेल ढाबे स्पेशली 50% चालले पाहिजे. आता आम्ही चेक केले काही ढाबे बार वगैरे तिकडे ते टेबल सोडून बसले नव्हते, त्याच्यावर मी कारवाई करण्याची पण सूचना दिली आहे. पण सर्व सिटिझन्सनी सर्व सताराकरांनी आपली जबाबदारी समजून याच्यामध्ये कारवाई केली पाहिजे. कारण लॉकडाऊन कोणालाच नको, पण जर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण वाढला तर कोणाकडे दुसरा ऑप्शन राहणार नाही. सर, ST आपण प्रवास करताना ST जे काय ठरवून दिलेलं नियम त्यापेक्षा जास्त म्हणजे 54 पेक्षा जास्त 80 किंवा स्टँडिंग प्रवासी आत्ता जाताना दिसतात, त्याबद्दल आपण कारवाई करणार आहात का? ST असो, काही टॅक्सी असो किंवा प्रायव्हेट बस असो, कोणालाही 50%पैकी जास्त जो सवारी आहे ते घेतली नाही पाहिजे. त्याच्यावर पण आम्ही मोहीम सुरू केली आहे. ST सूचना मी सर्वांना दिली आहे आणि ST बसच्या समोर पण